हातकणंगले तालुक्यातील आळथे ग्रामपंचायतीस पंचायत समितीच्या विशेष फंडातून रुग्णवाहिका देण्यात आली आहे मात्र रुग्णवाहिका नागरिकांच्या उपयोगात न ना आणता राजकीय द्वेषातून ग्रामपंचायतीनं अद्यापही त्यावर चालक नेमलेला नाही त्यामुळे गावातील रुग्णांची गैरसोय होताना दिसते ही रुग्णवाहिका वापरता आणावी यासाठी आज येथील ग्रामपंचायतीविरोधात बोंब मारो आंदोलन करण्यात आलं रुग्णवाहिकेवर चालक नसल्यानं ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उभी करण्यात आली आहे ग्रामपंचायतीनं यावर कोणताही खुलासा केलेला नाही ग्रामपंचायतीला चालक नेमता येत नसेल तर याची जबाबदारी येथील शाहू फाउंडेशन या सामाजिक संस्थेने घेण्याची जबाबदारी दाखवली आहे मात्र यासाठीही ग्रामपंचायतीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीये ग्रामपंचायतीनं राजकीय द्वेषातूनच रुग्णवाहिकेला विरोध केल्याचा आरोप करीत आज येथील परिवर्तन आघाडीच्या वतीनं ग्रामपंचायतीवर बोंब मारो आंदोलन करण्यात आलं रुग्णवाहिका ही गावातील रुग्णांच्या सोयीसाठी दिलेली असताना ती वापरात न आणण्याचा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय यावेळी आंदोलनकर्त्यांनी रुग्णवाहिका आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देत परिसरदान आणून सोडला त्यातच आंदोलनकर्त्या महिलांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा निषेध करत ग्रामपंचायतीस टाळं ठोकलं याबाबत मंगळवारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं बोम वारणात माजी उपसभापती प्रवीण जणगोंडा सुभाष करके संजय पाटील शकील अत्तार नंदकुमार कांबळे विलास कांबळे मोहन कोळेकर जावेद मुजावर शिरीष थोरात सूरज चौगले सदाम मोजावर यांच्यासह आंदोलनकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूसाठी ताफ मुल्ला।